दहावीनंतर शिक्षणाचे सर्व पर्याय एकाच ठिकाणी उपलब्ध। डिप्लोमा, इंजिनिअरिंग, ITI, ज्युनियर कॉलेज, तटकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट रोहार रायगड येथे। वर्ष 2020-21 साठी प्रवेश सुरू। अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 8378897111 किंवा 8378897222 अथवा 9960088800। कर्जत तालुक्यातील नेरळ ते कळंब आणि कशेळे या राज्यमार्गाची अवस्था दयनीय झाली आहे। रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता ही कायमची ओरड असणाऱ्या राज्यमार्गाबाबत स्थानिक आमदार लक्ष देणार का असा सवाल आता स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत तालुका OBC सेलचे अध्यक्ष विजय हजारे हे विचारत आहेत। या राज्यमार्गावर सार्वजनिक बांधकाम खात्याने गणेशोत्सवापूर्वी खड्डे भरले नाहीत तर आंदोलनाचा इशारा देखील हजारे यांनी दिलाय। गेली 3 वर्ष नेरळ कळंब आणि नेरळ कशेळे या राज्यमार्गाचे काम मंजूर असून अद्याप या राज्यमार्गावर कुठल्याही प्रकारची कामाची सुरुवात ठेकेदाराने केली नाही। स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांनी सुरुवातीच्या काळात कर्जत तालुक्यात होत असलेल्या राज्यमार्गाच्या कामाबाबत रान उठवले होते। रस्त्यावर येऊन त्यांनी या संदर्भात आवाज उठवला होता। त्यात अखेर काय निष्पन्न झाले हे कोणालाच ठाऊक नाही। उलट रस्ते निकृष्ट दर्जाचे आणि नियोजनशून्य पद्धतीने तयार झालेत। नेरळ कळंब कशेळे या भागातील रस्ते दुरुस्तीला मंजुरी मिळून 3 वर्ष झाली तरी सुरुवात झाली नसल्याचे हजारे यांचे म्हणणे आहे। मुख्यमंत्र्यांच्या आपले सरकार पोर्टलवर ऑनलाईन तक्रार केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अजय सर्वगोड यांनी ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याबाबतचे पत्रक देखील नंतर काढले, परंतु पुढे काय झालं हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच राहिलाय। नादुरुस्त रस्त्यामुळे नागरिकांना अतोनात त्रास होतोय। अशीच बिकट अवस्था बसस्टँड ते साई मंदिर भागातील रस्त्याची झाली आहे। प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या या मार्गाच्या दुरुस्तीसाठी विजय हजारे यांनी यापूर्वी उपोषण केले होते, मात्र त्यांची त्यावेळी आश्वासनांवर बोलवण करण्यात आली। नेरळ कळंब राज्यमार्ग क्रमांक 109 या रस्त्यावरती अतिशय मोठे मोठे खड्डे पडल्यामुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे। तसेच माझ्या उजव्या बाजूला असलेला नेरळ कशेळे राज्यमार्ग क्रमांक 103 ह्याही रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडल्याने मोठ्या प्रमाणात अपघात येथे होत आहेत। मी ह्या दोन्ही रस्त्याबाबत माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना आपले सरकार पोर्टलवरती तक्रार दाखल केली होती, परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणती दखल याबाबत घेतली नाही। सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता यांनी फक्त एक पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरना दिलं की ह्या दोन्ही ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे, पण रस्त्यावर कोणतेही खड्डे भरलेले नाहीत। तसेच बाजूच्या डाव्या साईडला नेरळ सरकारी दवाखाना आहे, तिकडे ST स्टँडकडे जाणारा रस्ता हा जिल्हा परिषदचा आहे। ह्या रस्त्यासाठी मी 2 वेळ उपोषण केले, परंतु रायगड जिल्हा परिषदेने कोणतीही दखल ह्या रस्त्याबाबत घेतली नाही। या कमीत कमी 5 ते 6 वर्ष झाले हा रस्ता अतिशय खड्डेमय झालेला आहे। या सर्व रस्त्यावर मी स्वखर्चाने गेली 10 वर्ष खड्डे भरत आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाला कधी जाग येणार? तात्काळ ह्या रस्त्यावर खड्डे भरण्याचे काम करावे व ह्या रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम मंजूर आहे। 2 वर्ष झाले हा रस्ता का होत नाही? सदर माननीय आमदार महोदयांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंतांना याबाबत विचारणा करावी। राज्यात सध्या महाविकास आघाडीचे सरकार आहे। एकमेकांच्या हातात हात घालून काम करण्याच्या आणाभाका घेतल्या असताना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला असे आंदोलनाचे पाऊल उचलावे लागते। आता विजय हजारे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाकडे स्थानिक आमदार आणि बांधकाम विभाग लक्ष देणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, नेरळ।